सुमित्रा का असा माझा छळवाद मांडलाय? नाही सुमित्रा, तू आखून दिलेली लक्ष्मण रेषा मी कधीच ओलांडेन, पण देवावरनं उतरलेल्या ह्या फुलाचा अभ्यास का धरता? तुझं मन मी ओळखलं आणि म्हणूनच तुझ्यापासून मी दूर झालो. नाही, सावली सारख्या माझ्या मागे लागला आहात तुम्ही, तुमच्यामुळेच एकावर माझ्या मनात उठलाय. पूर्वी पतीची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहत असे, पण आता तुमची मूर्ती उभी राहते. पूर्वी त्यांचे शब्द ऐकवत असे, पण आता तुमच्या कवितेचे सूर माझ्या कानात घुमतंय. हे पाप आहे हे मला पटत, पण मनावर ताबा उरला नाही माझा. काय वाद उठवलं तुम्ही माझ्या मनात सांगा, मी काय करू? दैवानं घाव घातला तो सोसला, पण हा दुसरा घाव सोसण्याचं बळ उरलं नाही माझ्या अंगात. सांगा आता मी तरी काय करू? सांगा. जे करावं असं वाटतं ते करण्याचं धैर्य नाही तुझ्या अंगात. ठीक, माझ्यामुळे तुझं दुःख वाढणार असेल तर मीच तुझ्यापासून दूर जातो. परीक्षा संपल्यावर मी जाणार होतो, तो आधीच जातो. मला दुःखच देणार आहात का तुम्ही? असं काय बोलते सुमित्रा? मग माझ्यासाठी एवढा त्याग करू नका. आवडत्या माणसासाठी कोणताही त्याग करण्यातच आनंद वाटतो. नाही नाही, सक्तीनं करावा लागणारा त्याग किती दुःखदायक ठरतो याचा अनुभव नाही तुम्हाला? माझ्या पायी तुम्ही आयुष्यातून उठलात ते जन्मभर डाचत राहील मला. चुकतेस तू सुमित्रा, शिक्षणावर माझं काही अवलंबून नाही. सदन घरातला एकुलता एक मुलगा आहे मी, माझ्या भावी आयुष्याचा विचार मी केव्हाच करून ठेवलाय. काय करणार आहात तुम्ही? तुला कदाचित वेडगळ वाटेल, पण निसर्गाच्या सान्निध्यात सगळं आयुष्य काढायचं ठरवलंय मी. आमची खूप मोठी वंदाई आहे, वस्तीपासून दूर एका डोंगराच्या कुशीत वसली आहे, तिथे जाऊन मी राहणार आहे. एक सुंदरस घर बांधणार आहे, त्याच्या भोवती सुंदरसा बगीचा करणार आहे. त्या बगीचात नाना रंगांची नाना सुवासांची फुलझाडे लावणार आहे. त्यांच्या रंगानं डोळ्यांचं पारणं फिटेल आणि फुलांच्या सुवासानं वातावरण खमखमेल. नका ऐकू मला सूर्यकांत, तुमचा प्रत्येक शब्द माझ्या काळजाला घर पाडतोय. माझं स्वप्न ते केवढ्या आशेनं मी उडाशी बाळगलो. माणसाला हवी हवीशी वाटणारी सारी चुक दैवानं माझ्याच हातातून काही राहून दिली. मागल्या जन्मी मी असं कोणतं पातक केलं होतं? म्हणून असलं जीण माझ्या नशिबी आलं सूर्यकांत. सुमित्रा